भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी वाघ यांना प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट माधवी नाईक, विक्रांत पाटील आणि मावळत्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार उमा खापरे उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी चित्रा वाघ यांना नव्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा देत चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या महिला मोर्चा संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होईल, तसेच विविध पक्षांमधील महिला कार्यकर्त्या भाजपशी जोडल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली.